राखे बच्चे आदरणीय बाबर गायकवाड़ साहब सुविध्य धर्मपत्नी सर्व कुटुंब जमलेल्या या ठिकाणच्या माता भगिनींनो शेतकरी बांधवांनो तरुण सहकारी मित्र आज आपल्या तालुक्यात एक आनंददायी सोहळा असा पार पडत आहे. आदरणीय बाबूरावजी गायकवाड हे या तालुक्यातील एक आगळंवेगळं असं व्यक्तिमत्व आहे. संपूर्ण जीवन त्यांनी समाजाला उभा करण्यासाठी वेगवेगळ्या टप्प्यावर खर्ची पाडली. आता भाषणात दीपकाबा तुम्ही बोलला की पवार साहेबांची आणि भाऊंची भेट कुठं झाली. या तालुक्याचे ज्येष्ठ नेते आदरणीय संभाजीराव शेंडे तथा दादासाहेब आणि पंढरपूरचे आमदार आणि जिल्ह्याचे लोकप्रिय नेते औदुंबरजी अण्णा पाटील या दोन माणसांमुळं औदुंबर अण्णाच्या आडतीवर बाबूरावजी गायकवाड यांचा पवार साहेबांशी पहिला संपर्क आहे. आणि एस काँग्रेसच्या निर्मितीत रतिलाल शेटजींना अध्यक्षपद गेलं. ढोबळे सरांकडे युवक काँग्रेसचं अध्यक्षपद आहे. माझ्याकडे महाराष्ट्राचं युवक काँग्रेस सचिवपद आहे. आणि सांगोला तालुक्यात बाबूरावजी गायकवाड यांच्याकडे एस काँग्रेसचं त्यावेळी पहिलं पद आलं आणि एक नवीन जीवनात त्यांच्या वाट साहेबांच्या तिकडे सुरू झाली. परिस्थिती बघून त्यावेळी दीपक आबा मी तरुण होतो कॉलेजमध्ये होतो. लोकसभेला पवार साहेब सारखी तेच काम आम्ही करायचो. पण विधानसभा म्हणलं की आम्ही वेगळ्या दिशेला निघून जायचो. भाव मात्र घट्ट राहिला. संपूर्ण तालुक्याच्या राजकारणात गेल्या 50 वर्षात मला अनेक माणसाशी पारखता पण दिलेल्या शब्दाला 100% पक्का राहणारा माणूस म्हणून बाबूरावजी गायकवाड या नावाचा आपल्याला उल्लेख करायचा. आणि साहेब माझ्यासाठी बाबूराव गायकवाड हे नाव हे नगदी नाणं आहे. ज्यावेळी बाबूराव गायकवाड माझ्या गाडीत बसलं त्याच दोन निवडणुकीला मला गुलाल पडला नाही तर माझ्या वाट्याला त्याच गुलाल आला. त्यामुळं अजूनही भाऊला 25 वर्ष तर कमीत कमी आयुष्य मिळावं असं मला मना पकडलं. जीवनाची वाटचाल चालत चालत असताना माणसाला काही ऊर्जा शक्ती एक अनामिक नाता आहे. तुम्हाला कुणाला माहीत आहे कदाचित साहेब कदाचित म्हणतो मी तुमचा मुलगा नाही कदाचित म्हणतो की हा मुद्दा तुम्हालाही नवीन आला असेल. सांगोला तालुक्याचं आणि बारामतीचं जीवन ते दैवी शक्तीचं नातं भगवंताचं नातं माणसांचं नातं. श्रीधर स्वामींचा जन्म झाला
मानदेजा का टावर नजर है आज तो शिवनेला रूप ग्रंथ वाचला जातो संपूर्ण भारत देशाच्या सर्व भाषेत त्याचं रूपांतर झालेला काश्मीर पासून कन्याकुमारी महाशिवरात्रीला महादेवाच्या देवळात श्रीधर स्वामींचं शिवलीला अमृतच सर्व भाषेत वाचलं जात आणि श्रीधर स्वामींचा जन्म झाला नांदऱ्याला परंतु शिवलीला अमृत ग्रंथ त्याने लिहिला तो बारामतीच्या महादेवाच्या देवळात बसून लिहिला हे सांगूयाचा आणि बारामतीचे नाताय खूप नाताय आणि म्हणून शिवाळे असे दैवी आहे मला आता नाव घेत नाही पण एका संयोजकाने विचारलं की साहेब येणार आहेत मग तुम्ही काय कसं करता मी मी काय करू नाही तुम्ही काय तुम्हाला येणार नाही बघा साहेबांचे म्हणत तुझी आता ओळख नाही माझ्या टाचली कातडी निघाली पळून पळून म्हणजे डग जा म्हणत जरी तुम्ही कार्यक्रमात माझं नाव नाही टाकलं तरी साहेबांचं दर्शन येणार मी मुंबईला निघणार साहेबांचं आणि भाऊ तुमच्यासाठी हे नाटक अतिशय वेळ ही ऊर्जा शक्ती आहे तुमच्यासाठी पाठिंबा मी आमदार होतो साहेब आपण एक दिवसभर कार्यक्रम घेतला होता जुनोनेपासून सुरू केला चिकमोगा शेवट केला आपण हेलिकॉप्टरने गेला प्राजी दादांनी हेलिकॉप्टर पाठवलं एवढं भरगच्चं कार्यक्रम एवढे कार्यक्रम उडी गर्दी 30,000-40,000 माणसांचे रेलचे ढिंगाणा कालवा सगळा कार्यक्रम झाला आठवड्याने भाऊच्या घरी गेलो बघतो तर भाऊच्या भिताडावर पवार साहेबांवरचे 30-40 फूट म्हणलं खर्च मी केला बोगोटो मी स्टेज माझं माणसं सगळं केलं माझा एक सुद्धा साहेबाचा जो फोटो आणि भाऊकडे किती रोबाबचे फोटो निघाल माझा फोटो निघाला नाही मला काय माहीत नाही एवढा फोटो सुंदर लावलं होतं भाऊने आणि भाऊ त्या फोटोकडे दररोज सकाळी बघायचे परमेश्वराविषयी ज्या भावना आपल्या अंतकरणात संस्कार आणून निर्माण झाले त्या भावना काही व्यक्तींविषयी आपल्या मनात निर्माण होत असतात ते जाता जाता सहज गत्या मिळत असत आणि बाबूरावजी गायकवाड यांच्या अंतकरणात पांडुरंगाचं जेवढं स्थान आहे तेवढंच पवार साहेबांचं स्थान आहे हे मी तुम्हाला खात्रीने या ठिकाणी सांगतो एवढा भाऊ त्यांचा आहे आणि आज पवार साहेबांच्या हस्ते सत्कारा योग जुळून आला साहेब दीपकबाबा बोलले पण मी खात्रीने सांगतो साहेब तुम्ही आता हार घातला 25 वर्ष तर अजूनही ही घडी डगत नाही शताब्दी केल्याशिवाय राहत नाही ही शिवचुरी मारते आणि आता उद्यापासून सुरू उद्या कसं जवळ म्हणून तुम्हाला बघितलं का तुम्हाला आकला नाही तर तुम्हाला काय विकास भाव असू द्या सगळून घ्या मला एखाद रोपट लावून तयाचा गेला गगन केवल इकडे मोगरा झुडूप आहे बॉटनी
वनस्पती शास्त्राचं स्वरूप तरी ज्ञानेश्वर माऊली म्हणताय की मोगऱ्याचा वेल आकाशाला भिडेल. महत्वाकांक्षा माणसाकडे सगळ्यांना दिले सारखी लावली आणि वटवृक्षात आणि यशस्वीरित्या प्रत्येक संस्था निर्भ्रष्टाचारी चालवली यासाठी तुम्ही टाळ्या मारली. गावच्या शाळेत नोकरी लागायचं म्हणल्यावर पैसे द्यायला लागत नाही. गावच्या शाळेत ऍडमिशन घ्यायचं म्हणल्यावर पैसे द्यायला लागत नाही. आलं का सर? अशी निर्व्याजपणानं चालू आणि या संस्था स्वर्गीय संभाजीराव शेंडे तथा दादासाहेब शेंडे यांचं हे सोप होतं. त्याच्यानंतर ते बाबूराव गायकवाड यांनी पूर्णत्वाला नेलं त्याबद्दल भाऊ खास करून अभिनंदन करतो. मी भावना शतांश चिंतो. 10 वर्षांनी आज सकाळी आंघोळी करताना बाहुणींना 10 वर्षांनी मला साहेबांचं जवळ दर्शन होतं. हा एक सुद्धा बाबूराव गायकवाड यांचं रूप माझ्या जीवनात आणला. माझ्यावर सुद्धा ते उपकार आहे कारण काही व्यक्ती अशा असतात त्यांना पाहिलं तरी जीवनात एक ऊर्जा एक जिद्द एक विचारधारा निर्माण होती. आज या रुग्ण साहेबांचं मला दर्शन झालं त्याबद्दल हा दिवस माझ्याही जीवनातला भाग्यवान दिवस आहे. सर्व सांगोडा तालुक्याच्या तमाम जेठेच्या वतीनं पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो. या महाराष्ट्रासाठी नव्हे तर या देशासाठी पवार साहेबांना आरोग्यदायी आणि दीर्घायुष्य लाभो एवढी प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द समजतो. शुभेच्छा देणारे सन्माननीय आमदार ऍडव्होकेट शहाजीबापू पाटील साहेब यांचं मी आभार व्यक्त करते. आणि आताच या सोहळ्याला सोलापूर विद्यापीठाच्या सिनेट